हे हास्यास्पद आहे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं विधान. आता काय चार खासदारांचा आणि 12 आमदारांचा पक्ष जर राष्ट्रीय पक्ष होत असेल तर त्यांनी त्यांचा प्रयत्न जरूर करावा. आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही, आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नेहमी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादीला मी कधी बरोबर घेणार नाही, त्यांच्याबरोबर कधी जाणार नाही. त्याच लोकांच्या हातात हात घालून वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचे नातू आदित्यजी ठाकरे आता हे हास्यास्पद आहे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं विधान. आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे कुठल्या पार्श्वभूमीवरती कर्नाटकच्या माननीय मुख्यमंत्र्यांचं हे विधान आलेलं आहे. आपल्या सरकारनं विशेषतः माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जेव्हा उच्चस्तरीय समिती महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरती राज्य सरकारची आहे त्याचं पुनर्गठन केलं विस्तार केला आणि त्या समितीची बैठक घेतली विस्तृत 2 तास बैठक चालली. त्या बैठकीमध्ये सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रित केलं होतं राज्यातल्या आणि अतिशय सकारात्मक चर्चा झाली. त्याच बैठकीमध्ये 2 समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली आणि त्या 2 मंत्र्यांची नियुक्ती करत असताना आम्हाला आदेश दिले की डे टू डे फॉलोअप दैनंदिन या सगळ्या गोष्टीचं फॉलोअप ह्या 2 मंत्र्यांनी करायचं आहे. दिल्लीतले जे सिनियर काउन्सिल आपले आहेत नवीन शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी आल्यानंतर वैद्यनाथन नावाचे नवीन आपण सिनियर काउन्सिल त्या ठिकाणी नेमलेत त्यांच्याशी चर्चा करायची. याच्या अगोदरचे जे आपले सिनियर काउन्सिल्स आहेत त्यांच्याशी चर्चा करायची. ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड सुप्रीम कोर्टावरती जे आपले ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव आहेत त्यांच्या दैनंदिन संपर्कात राहायचं आणि ह्याला आपण गती द्यायचं काम सुरू केलं. म्हणजे ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचे मराठी भाषिक जी 850 गावं आहेत ज्यांची आजही भूमिका आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचं आहे, आम्ही महाराष्ट्रातच आहोत. मग यांच्यासाठी जेव्हा राज्य सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आणि जेव्हा महाराष्ट्र सरकार आता गतीनं पुढे चाललंय एवढंच नाही तर या 850 गावांना शैक्षणिक सुविधा इतर बाकीच्या नागरिक सुविधा वैद्यकीय मदत ह्या तिथल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनामध्ये असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना किंवा त्या सीमा लढ्यामध्ये असणाऱ्या सैनिकांना त्या म्हणजे आंदोलकांना या ठिकाणी जी पेन्शन आहे त्याच्यामध्ये वाढ करायचा निर्णय हे जे पटपट निर्णय शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी घेतले त्याच्या त्याला काउंटर देण्यासाठी म्हणजे आता कर्नाटक काहीच करत नाही याचा जाब कर्नाटकातली जनता त्यांच्या मुख्यमंत्र्यांना विचारेल म्हणून ही खुडी काढायचा प्रयत्न. की आता 15 वर्षापूर्वी केव्हा तरी जेव्हा त्या भागामध्ये जतच्या 40-50 गावांमध्ये शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होता तेव्हा केव्हा तरी हा विषय पुढे आलेला तो आता उकरून काढायचा आणि ही गावं महाराष्ट्रात येत आहेत आणि असं काहीतरी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये दाखवायचा हा केविलवाना प्रयत्न त्यांचे मुख्यमंत्री करतायत. आपण अतिशय अभ्यासपूर्णपणानं या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी पुढे चाललेलो आहोत. माननीय शिंदे साहेबांच्या माननीय फडणवीस साहेबांच्या सक्त सूचना आहेत की याच्यात कुठलीही कमतरता राहू नये. सगळी न्याय बाजू आपली जी आहे आपली सत्याची जी बाजू आहे ती योग्य पद्धतीनं माननीय सुप्रीम कोर्टापुढे आली पाहिजे त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत. हा दावा जो कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे तो हास्यास्पद आहे, त्याला किंचितही महत्व आपण देण्याची गरज नाही. आता काय 4 खासदारांचा आणि 12 आमदारांचा पक्ष जर राष्ट्रीय पक्ष होत असेल तर त्यांनी त्यांचा प्रयत्न जरूर करावा. आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही, आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. परंतु ज्या विचारधारेबरोबर वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कधीही विचार जुळले नाहीत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नेहमी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादीला मी कधी बरोबर घेणार नाही, त्यांच्याबरोबर कधी जाणार नाही. त्याच लोकांच्या हातात हात घालून वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे नातू आदित्यजी ठाकरे आता चालतायत, पदयात्रा काढतायत, त्यांना पाठिंबा देतायत. हे कमी का काय, आता तेजस्वी यादवांना भेटायला ते बिहारमध्ये निघालेत. त्यामुळं वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा जो शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये आहे त्याला हे कधीच पटणार नाही की ज्यांचे विचार वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्याशी कधी जमले नाहीत किंबहुना वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यांना कधीही जवळ केलं नाही अशा लोकांच्या जवळ किंबहुना त्यांच्या गळ्यात गळा घालायचं काम माननीय आदित्यजी करत असतील तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या निष्ठावान कडवट शिवसैनिकांना हे कधीही पटणार नाही रुजणार नाही. भावना गवळी जेव्हा ट्रेन चालत होत्या विनायक राऊतने आधी ट्रेन बोर्ड केली तेव्हा पुन्हा गद्दार आणि असे नारे जे त्यांच्या विरोधात देण्यात आले शिवसेनेला. हे बरं का, ज्यांना आता काही काम नाही त्यांना हे कोणाच्या तरी आदेशावरनं करायला लावलं जातं. वाशिम जिल्ह्याची मला परिस्थिती पूर्ण माहिती आहे.
मी 2.5 वर्ष तिथं त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. माननीय खासदार भावनाताईंचं काम मी जवळनं पाहिलेलं आहे. अत्यंत लोकप्रिय खासदार आहेत. त्या 5 टर्म सलग त्या ठिकाणून निवडून आलेले आहेत. त्यामुळं कुणाला तरी जाणीवपूर्वक 4 लोकांना जमवायचं, त्यांना प्रोत्साहित करायचं आणि अशा पद्धतीने घोषणाबाजी देऊन स्टडबाजी करायचा प्रयत्न करायचा हे त्या ठिकाणी मला वाटतंय. त्या निश्चितपणानं कुणीतरी जाणीवपूर्वक हे करायला लावलेलं आहे. सीबीआई का रिपोर्ट अगर हमारे स्टेट गवर्नमेंट के पास आया है तो ये हमारे पुलिस डिपार्टमेंट की तरफ से माननीय डीसीएम साहब के पास, जो होम मिनिस्ट्री संभाल रहे, उनके पास जाएगा और वो रिपोर्ट पढ़ने के बाद, जो वो रिपोर्ट्स में फैक्ट्स इंक्लूड है वो पढ़ने के बाद, उसकी जानकारी लेने के बाद ही ऑफिशियली इसके बारे में होम डिपार्टमेंट से हमारा रिप्रेजेंटेटिव आपसे बात करेगा. ओके, थैंक यू. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.